मी काय विचारते हाय बा, तो काय विचारलंस देवाला? माया पोरीच सुख मागितलं ग, आणखी काय पाहिजे मला? माझ्या देवाला समजत हवा आहे, त्यासाठी काय बी सांगावं नाही लागत. तू बाग देवाकडे काय बी मागायला नग हवं होत. असं काय करते आज? चंदनपुरीला याचा औतण दिलाय त्यानं, अजून काय मागणार त्यो? एवढंच मागितलं आहे ना. कोण आहे तिकडे? कोण आहे? कोण आहे तिकडे? आता काय ठरवलं आहे पुढे? अजून तरी काही नाही, परंतु बानू इथे नको हा विचार अचानक का आला असेल म्हाळसा देवींच्या मनात? अचानक नाही, अनेक दिवसांचं साचलेलं आहे ते. आता त्यांना तिचं अश्नच सहन होत नसणार. आणि त्यांना कळलं असावं की अनेक प्रयत्न करूनही त्या श्री खंडेराय आणि बानू यांना एकत्र येण्यापासून थांबवू शकत नाही, म्हणून त्यांनी हे शेवटचं अस्त्र काढलं असावं. परंतु ह्यावेळी श्री म्हाळसा देवींना थांबवणं सोपं नाही, आणि श्री खंडेरायांना तर नाहीच नाही. काही झालं तरी बाणाईला दिलेलं स्थान ते तिला सोडू देणार नाहीत. ह्यावेळी तुम्ही दूरच राहा या साऱ्यापासून. मी दूर राहीन, परंतु वेळ प्रसंग पाहून त्यात लक्ष घालावंच लागेल. त्याची आवश्यकता नाही. बर, परंतु ह्यावेळी आपल्याला कुठला तरी पक्ष घ्यावाच लागेल. केवळ प्रेक्षक म्हणून सगळं समोरून पाहता येणार नाही. अहो, मी ह्यासाठी म्हणते आहे की बानूला जेजुरी बाहेर काढणं योग्य नाही, आणि म्हाळसा देवींना दोष देणंही योग्य नाही, कारण त्यांना भूतकाळाचं स्मरणच नाही.
प्रत्येक मार्ग आहे. मला वाटलंच तुम्ही काहीतरी विचार केला असेल म्हणून. तरी मी म्हणते तुम्ही ह्या विषयी काही बोलत कसे नाही. मी बोलू की नको? बोला. बाणायला गड सोडून जावं लागू नये ह्यासाठी मी एका बाजूने प्रयत्न करतो आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही श्री म्हाळसा देवींचं मन वळवण्याचा प्रयत्न करा. मी काय म्हणाले होते? काय? ह्या वेळी दूर राहा तुम्ही ह्या साऱ्यापासून. ते योग्यच आहे. देवी, म्हाळसा. तुम्ही? मला वाटलं. काय काय वाटलं तुला? काही नाही. याआधी माझ्या सोबत अशी घटना घडली होती तशीच आजही घडली. ती स्त्री मला आज पुन्हा गडावर दिसली. हा कुठला तरी संकेतच म्हणायला हवा. संकेत कसला? ती स्त्री केवळ वारंवार मलाच दिसते, यात कोणता संकेत असावा? कदाचित पुढच्या वेळेस तुला ती स्त्री भेटेल हा संकेत असावा. बर, जेवल्यानंतर आपण त्या विषयावर बोलू असं तुम्ही मला म्हणाला होतात. विषय टाळल्याने काहीही निष्पन्न होणार नाहीये. म्हाळसा, अजूनही तो विषय तुझ्या मनातून गेला नाहीये तर कसा जाईल? जिला मी माझ्या समोर बघू देखील इच्छित नाही, तिला तुम्ही गडाच्या मध्यावर वाडा बांधून दिला. तुम्ही तिच्याशी विवाह केला. तुम्ही केवळ माझे असताना तिने तुमच्यात आणि माझ्यात अंतर निर्माण केलं, हे सारं कसं विसरू मी? म्हाळसा, जेव्हा तुला ह्या साऱ्याचा अर्थ कळेल तेव्हा तुला त्याचा आनंदच होईल. हे काय बोलता आहात तुम्ही? मला याचा अजिबात आनंद होणार नाही. मी अत्यंत गांभीर्याने तुम्हाला सांगते आहे, मला त्या बानूला या जेजुरीत बघायचे नाही. तिला तुम्ही दुसरीकडे कुठे वाडा बांधून द्या, पण मला ती इथे नको आहे. म्हाळसा, तसे होणे शक्य नाही. का नाही? पण कारण कारण माझा तिच्याशी विवाह झाला आहे, माझ्यावर तिचे दायित्व आहे. आणि माझे माझे दायित्व देखील तुमच्यावर आहे. आणि मी त्यात कसलीही कमतरता भासू दिली नाहीये म्हाळसा. मला माझ्या प्रत्येक दायित्वाची जाणीव आहे. मला हे काही ऐकायचे नाही. आणि मी देखील तुला पुन्हा सांगतोय कि बानू जेजुरी सोडून कुठेही जाणार नाही. तुम्ही कितीही नाही म्हणालात तरी तिला जावंच लागेल. मला माझ्या संसारासाठी हे करावंच लागेल. बा,
आरत झोपला नाही सोर अजून? अग माझ सोड, तू तरी कुठे झोपली असं अजून? हान हे हासू कशापाई येत हे काय मला कळन होय. वस्तीवर जायचं म्हणल्यावर कस हसू आलं माझ्या पोरीच्या चेहऱ्यावर. खरंच रे बा, लय दिस झालं बघतो तो जाऊ. आणि आता येऊन बी वस्तीवरची आठवण काय जात नाही बघ. म्हणजे मध्ये यांनी दिलेल्या खडावा घालून मी आले होते वाड्यावर, तर वस्तीवर जाणं काय झालंच नाही. आता येतेस नव झालं तर मग तू आण देव वस्तीवर येणार म्हणल्यावर समजा लय आनंद होणार आहे बघ. बाहेर शेवंत मावशी आता आली तेव्हा असं वाटलं का आपलं माणूस आलं आहे घरला, नाहीतर कवा भेटणार मला आपली माणसं. अगं तुझ्या पायी देवाचं पाय लागलं बघ आपल्या वस्तीवर. अगं भाग्य लागत देवांचं आपल्या वस्तीवर आणि वस्तीवरल्या लोकांवर लय जीव आहे बघ. अगं खंडू गावडा म्हणून देव आलं तेव्हा कुणाशी ठाव होत का ते देव असत्याल म्हणून. आणि आता देव आणि तू येत आहे म्हणल्यावर समजस मी काय करू आणि काय नग असं होणार आहे बघ. ते बी ठाव आहे बघ मला. आता उद्याच्याला जाणार आहे बघ वस्तीवर, समजस मी तयारी करा. सांग समजीकडं दिव लागलं असत्या, समजीकडं ग्वार द्वार खायला असेल. अगं लग्नानंतरची ही पहिली दिवाळी आहे. आता आपला पाडा असा करतो ना की तू बघतच राहशील बघ. होय, पण आपला वाडा वस्ती कशी बी असली ना तरी बघून माझं मन भरून येईल बघ. अनबा तुला अगोदरच सांगून ठेवते, तता तू एकला आहेस तेव्हा समधी काम एकल्यानं करू नग. असा असं कस, तू येणार देव येणार ग माझ्या अंगात असं बळ आलंय बघ. आणि वस्तीवर तर समजी आपलीच माणसं आहेत की. असू दे, पण मी आता तर यायच्या अगोदर तुला काय करायचं आहे ते का? मी आता तर आल्यावर समज मी आज करणार जेवण मी करणार. बा आपण वस्तीवरल्या समजासनी घरला जेवाया बोलूया का? चालेल. हे बघ तू आता झोपा, उद्या सकाळच्याला जायचंय गाड्यावर, आम्ही देवाचं दर्शन घेऊ आणि लागलीच निघू चंदनपुरीकडे. तू आण देव या नंतर चांद. नारायण नारायण, या दिवाळीच्या सणात जेजुरी गडावर काहीतरी विशेष घडणार आहे असं मला का कुणास ठाऊक वाटत आहे. मला माझ्या आराध्यांना विचारायलाच हवं. नारायण नारायण. प्रणाम प्रभो. प्रणाम माते. मुनिवर आपण इथे कसं येणं केलं? मी आपल्याच दर्शनासाठी आलो होतो. मुनिवर जे काही मनात आहे ते स्पष्टपणे सांगा, आढेवेढे नको. माते या जेजुरी गडावर या दिवाळीत काहीतरी विलक्षण घडणार आहे असे सारखे मला वाटत आहे. मुनिवर अगदी योग्य ओळखलं आहे तुम्ही. कदाचित ह्यावेळी म्हासादेवींच्या सहाय्यासाठी कोणीतरी गडावर येणार असेल. परंतु कोण देवा? कोणीही असू शकतं. कदाचित त्यांचे आप्तस्वकीय असू शकतात, त्यांच्या मातोश्री किंवा त्यांचे वडीलही असू शकतात. त्यांच्या मातोश्री वेळोवेळी नको तिथे सहाय्य करीतच असतात. परंतु तिम्माशेट काय सहाय्य करणार देवा? एखाद्या दिव्य शक्तीने सहाय्य केले तर सत्य कळूही शकेल, परंतु तिम्माशेट. मुनिवर तुम्ही विसरता आहात, म्हाळसा देवी कोण आहेत हे श्री खंडेरायांनी तिम्माशेटना सांगितलेलं आहे. नारायण नारायण. म्हणजे माते आख्यानातून हे कळण्या अगोदर श्री म्हाळसादेवींना हे कळणार की काय की त्याच श्री पार्वती देवी आहेत म्हणून? काय घडणार आहे हे
आत्ता कसं सांगता येणार मुनीवर? परंतु तूर्तास तरी आख्यान काही दिवस पुढे ढकलावं लागेल हे स्पष्टच आहे. परंतु का देवा? कारण आता दिवाळीचा सण आहे आणि बानू आणि श्री खंडेरायांच्या विवाहानंतरची ही पहिलीच दिवाळी आहे. अजामेळ यांच्या आमंत्रणाचा स्वीकार करून ते चंदनपुरीला जाणार आहे. नारायण नारायण, ही चांगली वार्ता आहे प्रभू. परंतु हे श्री म्हाळसादेवींना ठाऊक आहे का? नाही, अद्याप तरी नाही. परंतु हे लपून राहणार नाही. म्हाळसादेवी आहेत का? नाही, ती येईलच इतक्यात. काही काम होत का? ते नेवासे होऊन एक गडे आला होता, ह्यो सांगावा घेऊन. नेवासे होऊन आले पत्र? बघू, मी देते तिला हे पत्र, तुम्ही या. अचानक असं नेवासे होऊन पत्र आलं याचा अर्थ काय असावा? काय निरोप असावा त्यात? काही नको ते घडलं नसेल ना? वाचावं की नाही हे पत्र? नाही, नको, हे बरोबर नाही. म्हाळस आली की तिलाच सांगते. म्हाळसा, म्हाळसा, हे हो लतिका, मला जरा धड आत तर येऊ दे. काय झालं, तू अशी अस्वस्थ का दिसतेस? याच्यासाठी. काय आहे? नेवासेहून पत्र आलं आहे. अगं मग किती आनंदाची वार्ता आहे ही. यात अस्वस्थ होण्यासारखं काय आहे? नेवासेहून कधी पत्र येत नाही ना, त्यात काय असेल ठाऊक नाही. काय झालं लतिका? सुवार्ता आहे, आई बाबा जेजुरीला यायला निघाले आहेत. चला, म्हणजे यंदाची दिवाळी आपण सगळे गडावर साजरी करणार. तर म्हाळसा, मला वाटतच होत की असं काहीतरी घडावं आणि तसंच घडतंय बघ. खरोखरच आनंदाची वार्ता आहे. त्यांनाही मला भेटण्याची ओढ लागली आहे. माझ्याशी त्यांना खूप काही बोलायचंय असं बाबांनी पत्रात सांगितलंय. त्यांना काय बोलायचं असेल माझ्याशी कोणास ठाऊ. अगं, आता किती दिवस तुमची भेट नाही, मग असं वाटणारच. म्हाळसा, तुला आठवतंय आपण मध्ये बोललो होतो त्यांना इथे बोलवून घेऊयात? अगदी तसंच घडतंय. म्हाळसा, मला खरं सांग, तू नेवासेला निरोप पाठवला होतास? नाही लतिका, अजिबात नाही. खरं सांगायचं तर आपलं बोलणं झाल्यावर या विषयाकडे माझं लक्षच नाही. आणि आता आई बाबा स्वतःहून जेजुरीत येत आहेत, त्यांना माझ्याशी खूप काही बोलायचं हे स्पष्टच आहे. जेजुरीत काय चालले आहे याची मला कल्पना आहे, परंतु तुझ्याविषयी एक असे सत्य मला ठाऊक आहे ज्याची कल्पना तुला नाही. पुढच्या वेळेस तुला 30 स्त्री भेटेल हा संकेत असावा. संकेत, ह्याला संकेतच म्हणावं लागेल. कसला? काही नाही, मी तुला सांगेन नंतर. लतिका, गडावर ही वार्ता कोणालाही कळणार नाही याची काळजी घे.